नागपूर रेल्वे स्थानकाच्या गेटच्या बाजूला ट्रॅफिक पोलीस बुथच्या पाठीमागे एका बॅगेत जिलेटिनच्या 54 कांड्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वे पोलिसांनी ह्या बॅगेला बॉम्ब शोधक पथकाकडे हस्तगत केलंय. बॉम्ब शोधक पथकाने या सर्व जिलेटिनच्या कांड्यांना पोलीस मुख्यालयाकडे घेऊन गेले असून या जिलेटिनच्या कांड्या डिफ्यूज करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकात ही बॅग कोणी आणून ठेवली याचा शोध पोलीस घेत आहेत. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय म्हणाले ते पाहूयात. मला असं वाटतं की काल काही स्फोटकं आढळलेली माझी रात्री चर्चा झाली माननीय पोलीस आयुक्तांच्या बरोबर. आता त्याचा जो तपास आहे तो पुढे ते करतायत.